तर उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टीका बावनकुळेंनी केली आहे. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना अज्ञातवासात जावं लागेल असा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ठाकरे आता बावचढले, मानसिक संतुलन गेलं, संजय राऊत आणि ते दोघंही अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या निवडणुकीनंतर दोघांनाही अज्ञातवासात जावं लागेल. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना अज्ञातवासात जावं लागेल ही स्थिती महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंची करणार आहे असं मला दिसतं आहे.